नमस्कार मित्रांनो एस पी व्ही ट्रिपल सिक्स चॅनलमध्ये सर स्वागत आहे तर आजचा विषय आपला वेगळा आहे यावेळी मी निफ्टी विकली अनालिसिस बनवणार नाही आहे कारण मार्केटमध्ये खूप सारे चढ उतार आहेत तर हा व्हिडिओ आहे की ज्या स्टॉक्सचा बीटा हा लो आहे आणि त्यांचा अल्फा हाय आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये वॉलिटिलिटी कमी असते पण ते हाय रिटर्न देण्याची क्षमता राखू शकतात त्यातलाच पहिला शेअर आपण घेतलेला आहे तो म्हणजे रिलॅक्सो फ्लो फुटवेअर भारतामध्ये स सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग जो बिझनेस आहे फुटवेअरचा तो रिलॅक्सोकडे आहे त्यांचे भरपूर ब्रँड आहेत फ्लाईट आहे स्पार्क्स आहे आणि तुम्ही ॲडव्हर्टाईज बघत असाल तर त्यामध्ये वेगवेगळे दे त्यांचे रिलॅक्सोचे ब्रँड आहेत आणि आता सणासुदीचे सुद्धा दिवस आहेत तर हा स्टॉक जर होता तर हा स्टॉक नोव्हेंबरमध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चौदाशे रुपयाला होता तो नऊशे रुपयाला खाली आला होता या मेच्या आठवड या मेच्या मे बावीसमध्ये आणि त्याच्यानंतर याचा एक कॉन्सुटन पिरियड चालू होता त्याच्यानंतर पुन्हा एक ब्रेकआउट दिलं पुन्हा अकराशेच्या दरम्यान रेजिस्टन्स लागून पुन्हा हा स्टॉक आत्ता फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या सपोर्टला आहे तर याचा आत्ता बाईंग प्राईस जे आहे एक हजार जर खाली कधीही तुम्हाला स्टॉक मिळाला तर तुम्ही निश्चित बाय करा लो बेटा आणि हाय अल्फा स्टॉक आहे दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे डिपॉझिटरी uh, सर्व्हिसेसमधला uh, सत्तर टक्के वाटा जो आहे तो सी डी एस एलकडे आहे हा स्टॉक जो आहे याची बाराशेच्या आसपास याची बाईंग प्राईस आहे किंवा बाराशे अकराशे पन्नास ते बाराशे आत्ता स्टॉक हा फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेजवर सपोर्ट घेत आहे ज्या ज्यावेळी फिफ्टी डेज मूव्हिंग ॲव्हरेज याने क्रॉस केलेला आहे तिथून पुढे स्टॉक थोडा पाच टक्के त्याने आरामात रिटर्न शॉर्ट टर्ममध्ये दिलेले आहेत तर हा त्याचा कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड आहे अकराशे ते अकरा पन्ना, ते पन्नास तिथून पुढे ब्रेकआउट दिला होता तिथून पुन्हा त्याने चौदाशे पन्नास रजिस्टन्स घेऊन पुन्हा स्टॉक आता रिट्रेसमेंटला आहे ही जर ट्रेंड लाईन काढली इथून अशी तर तुम्हाला दिसेल की हा एक अपवर्ड ट्रेंड लाईनवर तुम्हाला जाताना स्टॉक दिसतो ओके okay, तर हा स्टॉक बाराशे पन्नासच्या खाली आला तर तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता ही त्याची एक चांगली बाईंग प्राईस आहे कारण याचा बीटासुद्धा लो आहे आणि हल्फा हाय आहे तर तिसरा स्टॉक बघूया आपण तर तो म्हणजे टाटा कन्झ्युमर टाटा कन्झ्युमरचासुद्धा बीटा लो आहे आणि हाय ग्रोथ देण्याची क्षमता स्टॉक रक्तोय तर त्याच्यामध्ये आपण बघूया आता आत्ता स्टॉक हा सातशे ऐंशीच्या घरात आहे सातशे पन्नास ते सातशे सातशे चाळीस ते सातशे पन्नास याची एक बाईंग प्राईस आहे त्याच्यापेक्षा जर खाली आला तर सातशेपर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो असं चित्र तरी दिसतंय पण बिलो सेवन सिक्स्टी किंवा बिलो सेवन फिफ्टी याची बाईंग प्राईस एक चांगली आहे तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवायला काय हरकत नाही तर हे झाले आपले स्टॉक आणि एक आपला स्टॉक आहे तो तो मध्ये जी एम 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 जी एम एम फॉडलर ग्लास इंडस्ट्रीमधला हा बादशाह समजला जातो खूप दिवस म्हणजे एक पाच सहा सुद्धा एक वर्षभर वर स्टॉक हा एका रेंजमध्ये ट्रेंड करत होता त्याच्यानंतर त्याने हा ब्रेकआउट दिला अठराशेच्या आसपास आणि त्यानं स्टॉक ला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा तो रिट्रेसमेंटला त्या रिट्रेटमेंट रिट्रेसमेंटमध्ये आहे तर हा स्टॉक जर पुन्हा तुम्हाला अठराशेच्या आसपास मिळाला तर हा स्टॉक तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही ओके तर हा एक स्टॉक आहे अजून एक आपण स्टॉक ठेवलेला आहे तो म्हणजे पॉलिक्या पॉलिकॅप हा आपला शेवटचा स्टॉक आहे आजच्या व्हिडिओमधला तर पॉलिकॅपसुद्धा एक त्याच्या हा हायस्ट पॉईंट म्हणजे सत्तावीसशेच्या आसपास तो स्टॉक होता त्याने दोन, दोन वेळा रिट्रेसमेंट घेत रिजेक्शन त्याने फेस केलेलं आहे तर सप्टेंबर सुद्धा तो एक सत्तावीसच्या आसपासून तो खाली पुन्हा त्याने सपोर्ट घेतलेला आहे पंचवीसशेच्या आसपास आणि पुन्हा तो सत्तावीसशेला जाऊन पुन्हा तो आता रिट्रेस होत आहे तर हा स्टॉक पंचवीसशे ते चोवीसशे चोवीसशे ते पंचवीसशेच्या आसपास जर तुम्हाला स्टॉक मिळाला तर हा स्टॉक तुम्ही जरूर बाय करा कारण याचा आत्ता तरी सपोर्ट दिसतोय फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेज तर तो आहे पंचवीशेच्या पंचवीस बिलो ट्वेंटी फाय हंड्रेड आणि त्याच्यापेक्षा खाली आला तर चोवीसशे म्हणजे टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेज तर हे याची बाईंग रेज आहे ह्याच्यापेक्षा जर सुद्धा हा स्टॉक खाली पडला तर हा स्टॉक तुम्ही निश्चितपणे बाय करा तर हे आहे आजच्या व्हिडिओतले लो बीटा अँड हाय अल्फा स्टॉक लो बीटाचा अर्थ असा आहे की ह्या स्टॉकची व्हॉलिटिलिटी कमी असते आणि हाय अल्फा म्हणजे काय त्याचा रिटर्न तुम्हाला जास्त मिळतो तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू